विरोधात वंचित बहुजन आघाडीचे जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन. ईव्हीएम मध्ये होत असलेल्या घोळामुळे देशभरात विविध राजकीय पक्षांकडून ईव्हीएम विरोधात आवाज उठवला जात आहे. ईव्हीएम हटवण्याच्या मागणीवरून आज 17 जून 2019 रोजी जळगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद व निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी ईव्हीएम हटाव देश बचाव, ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव अशी घोषणाबाजी करण्यात आली. येत्या काळात निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे. हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेब, प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे साहेब यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, युवा जिल्हाध्यक्ष सूर्यकांत अबू भालेराव यांच्या नेतृत्वामध्ये पार पडले. आंदोलन करतेवेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुजाता ठाकूर, महिला महानगर अध्यक्ष कविता सपकाळे, रेखाताई शिरसाट, युवक महानगर अध्यक्ष जितेंद्र केदार, युवक जिल्हा महासचिव अनुप पानपाटील, जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर सोनवणे, खंडू महाले, गौतम सोनवणे, शांताराम अहिरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. महावाईसाठी संतोष ठिवरे, जळगाव. आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारिप बहुजन महासंघ वंचित आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे निवडणूक पुन्हा व्हावं यासाठी आंदोलन घेण्यात आलं आणि ईव्हीएम मशीन हटाव व बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान घेण्यात यावं असं निवेदन माननीय जिल्हाधिकारी सोहळ्यांना देण्यात आलं.